कुठल्याही महिलेची अशी जेव्हा तक्रार येते तेव्हा त्याची दखल घेतली गेली पाहिजे, आणि ती दखल जर घेतली जात नसेल तर निश्चितच लोकशाहीमध्ये ही घटना काही स्वागतार्ह निश्चित नाही आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ते ट्विट केलंय. ते या ट्विटमध्ये म्हणतात, ज्यांचा गौरव आपण देश की बेटिया असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली, असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करतायत. आणि हा आक्रोश करताना 28 मेला ज्या पद्धतीनं त्यांची फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये, तसंच आपण स्वतः या विषयात लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातून कुस्तीपटूंच्या आंदोलनाची उशिराने का होईना दखल घेतली जाते. त्यातही भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे या कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवणाऱ्या पहिल्या भाजप खासदार ठरल्या आहेत. त्याचबरोबर राज ठाकरेंनी पत्र लिहून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष वेधलंय. याच राज ठाकरेंच्या रेल्वे भरती विरोधातल्या आंदोलनावरून त्यांच्यावर ब्रजभूषण सिंह यांनी कायम टीका केली होती. तसंच काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा घोषित झाला होता, मात्र राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असं वक्तव्य ब्रजभूषण सिंह यांनी केलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंचा हा दौरा रद्द देखील झाला होता. मात्र आता ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधातल्या आंदोलनाची दखल घेण्याची विनंतीच राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. आपण सुरुवातीला भाजप खासदार प्रीतम मुंडे या आंदोलनाबद्दल नेमकं काय म्हणाल्या ते पाहूयात. एक महिला खासदार म्हणून नाही तर जन्माने एक महिला असल्याबद्दल माझं निश्चित हे मत आहे की कुठल्याही महिलेची अशी जेव्हा तक्रार येते तेव्हा त्याची दखल घेतली गेली पाहिजे. दखल घेऊन त्या तक्रारीविषयी व्यवस्थित त्याची तपासणी करून ती योग्य आहे की अयोग्य आहे एखाद्या चौकशी समितीने म्हणा किंवा जे कोण ज्यांना कोणाला अधिकार असतील त्यांनी त्याच्याविषयीचा निर्णय घ्यावा, परंतु दखल घेतली गेली पाहिजे. आणि ती दखल जर घेतली जात नसेल तर निश्चितच लोकशाहीमध्ये ही घटना काही स्वागतार्ह निश्चित नाही आहे. एक महिला म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या तक्रारीची दखल ही घेतली जायलाच हवी आहे आणि योग्य लोकांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी आणि जे काय खरं खोटं असेल ते जगापुढे लवकरच यावं असं मला स्वतःला पर्सनली ह्याच्याविषयी वाटत. तर राज ठाकरे पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, आज तुमचं एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्र प्रपंच. खरं तर लक्ष वेधून घेणं हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल, पण आपणास हा विषय माहीत आहे हे नक्की. त्यामुळे आता प्रधान सेवक या नात्याने आपण या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती. ज्यांचा गौरव आपण देश की बेटिया असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आक्रोश करतायत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा आणि या लढाईत कोणाच्याही बाहुबलाचं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे. म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर खेलो इंडिया हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची 28 मेला ज्या पद्धतीनं रस्त्यावर फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल याची मला खात्री आहे.